विमा काढा आणि लाखो रुपये वाचवा। 15 मार्च ते 15 एप्रिल पर्यंत सर्व पॉलिसीवर भव्य ऑफर। मालवाहतूक गाड्यांच्या विम्यावर मोठी ट्रॅव्हल बॅग भेट। ठिकाण वरपे इन्शुरन्स अँड मल्टी सर्व्हिसेस, पहिला मजला अभंग कॉम्प्लेक्स, गाळा नंबर 1, अभंग पेट्रोल पंपा शेजारी, सुरभी सुपर शॉपी समोर, अकोले बायपास रोड, संगमनेर। प्रोप्रायटर ज्ञानेश्वर माधव वरपे। 9822365627 आणि 9270902010। रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज मिळूनही संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या दिव्यांग रुग्णाला जिल्हा परिषद दिव्यांग कक्षानं न्याय दिलाय। अशोक सरगर यांनी दिव्यांग कक्षाला संपर्क साधला असता कक्षाचे प्रमुख तथा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे यांनी त्या दिव्यांग रुग्णाला सावली बेघर केंद्रामध्ये दाखल करून माणुसकीचं दर्शन घडवलंय। आटपाडी तालुक्यातील करगणी येथील अशोक मधुकर सरगर हे दिव्यांग आहेत। भारती हॉस्पिटल सांगली या ठिकाणी त्यांच्यावर डायलिसिसचे उपचार सुरू आहेत। 2 दिवसांपूर्वी अशोक मधुकर सरगर यांना रुग्णालयानं डिस्चार्ज दिला, मात्र सांगली जिल्ह्यामध्ये संचारबंदी असल्यामुळे त्यांचे नातेवाईक त्यांना घेण्यासाठी येऊ शकले नाही, त्यामुळं सरगर यांनाही आपल्या घरी जाता आलं नाही। तर संबंधित रुग्णालय त्यांना घरी जाण्यासाठी वारंवार सांगत असल्यामुळं सरगर यांच्यापुढे पेच निर्माण झाला। तर एका वृत्तवाहिनीवरील बातमी पाहिल्यानंतर त्यांनी तात्काळ जिल्हा परिषदेमधील कोरोना दिव्यांग कक्षाशी संपर्क साधला। दिव्यांग कक्षातील अभिजित खवाटे आणि रामदास कोळे यांनी त्यांची कैफियत ऐकून घेतली। त्यानंतर त्यांनी कक्षाचे प्रमुख तथा समाज कल्याण अधिकारी राधाकिशन देवडे यांच्यापुढे ही वस्तुस्थिती मांडली। तर देवडे यांनी कशाचाही विलंब न करता त्या दिव्यांगाला मदत करण्याचे आदेश दिले। तर यावेळी अशोक सरगर हे डायलिसिससाठी आले असून त्यांना पुढील 8 दिवसांना यावं लागणार असल्याचं समजलं। संचारबंदीमुळे त्यांना पुन्हा येता येणार नसल्यामुळं देवडे यांनी सावली केंद्राला पत्रव्यवहार करून 8 दिवस केंद्रामध्ये ठेवून घेण्याची विनंती केली। त्यानुसार सावली केंद्राचे प्रमुख मुस्तफा मुल्ला यांनी सरगर यांना भारती हॉस्पिटल येथून आपल्या वाहनातून आणलं। कोरोना संसर्गजन्य आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सांगली येथे कोरोना दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक सहायता कक्षाची स्थापना केली आहे। यामध्ये अडचणीसंदर्भात विविध स्वरूपाचे कॉल येत असतात। असाच एक कॉल काल करगणी गावातील आटपाडी तालुक्यातील अशोक सरगर यांचा आला होता। तर त्यांना दर आठवड्याला डायलिसिस संदर्भात भारती हॉस्पिटल मिरज या ठिकाणी यावे लागते, परंतु संचारबंदीच्या कालावधीमुळे त्यांना गावी जाणे शक्य झाले नाही। यामुळे त्यांनी प्रवास व्यवस्था करण्यासंदर्भात विनंती केली होती। संचारबंदी असल्यामुळे त्यांना पाठवणे शक्य झाले नाही, परंतु सांगली येथील महानगरपालिका संचलित व इन्साफ फाउंडेशन व्यवस्थापकीय असलेली सावली निवारा केंद्र या ठिकाणी त्यांची राहण्याची व्यवस्था केली आहे। या ठिकाणी त्यांना राहण्याची व्यवस्था, जेवण व औषधोपचार या सुविधा त्या ठिकाणी मिळणार आहेत। त्याचबरोबर पायाला सेप्टिक झाल्यामुळे त्या ठिकाणी त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्याची व्यवस्था किंवा डायलिसिस संदर्भात अडचण निर्माण झाल्यास त्यांना मिरज या ठिकाणी नेण्याची व्यवस्था इन्साफ फाउंडेशनचे मुस्तफा मुजावर यांनी करणार असल्याचे सांगितले आहे। तर या सर्व मदतीमुळे अशोक सरगर यांनी जिल्हा प्रशासनाचे व आपल्या दिव्यांग सहायता कक्षाचे आभार मानले आहे। या कामी जे स्वयंसेवक म्हणून काम पाहणारे रामदास कोळी सर, नामदेव घरपणकर सर, त्याचबरोबर खवाटे सर यांनी यावेळेस त्यांना मोलाची मदत केली आहे। कोरोना अपंग कक्ष स्थापन केलेला, मी स्वतः अपंग असले आहे, अशोक मधुकर सरगर, राहणार करगणी तालुका, तालुका आटपाडे आहे। मी भारतीय हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे 15 ते 20 दिवस। मला संचारबंदी लागू असल्यामुळे मला डिस्चार्ज मिळाल्यानंतर माझ्या नातेवाईकांना काही संचारबंदी असल्यामुळे नेता आले नाही। जिल्हा परिषदेला कळवल्यानंतर अपंग कक्षात त्यांची मदत मला मिळाली, त्यामुळे सावली निवारा केंद्र भारतीय हॉस्पिटलमध्ये न्यायला आले। या केंद्रात आल्यामुळे चांगली माझी सोय केली जाण्यात आली आहे। सांगली जिल्हा परीक्षेचे आणि कोरोना स्थायी आणि कक्षेचे आभार आहे।
एकंदर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातून उपचारानंतर डिस्चार्ज मिळूनही संचारबंदीमुळे अडकून पडलेल्या दिव्यांग रुग्णाला दिव्यांग कक्ष आणि सावली बेघर केंद्रानं दिलेल्या मदतीचा हात खरोखरच माणुसकीचं दर्शन घडवणारा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सतीश चव्हाण, सी न्यूज, मराठी, सांगली.